हॅलो पालकांनो, हॅलो मुलांनो. तर मुलांनो, आज आपण काय नवीन माहिती करून घेतली? बरोबर, मागील व्हिडिओज मध्ये आपण आपल्या स्कूल विषयी भरपूर सारी माहिती घेतली, आपल्या बालवाडी विषयी भरपूर काही जाणून घेतलं. आपण जेव्हा बालवाडीत येतो तेव्हा आपल्या बरोबर क्लास मध्ये अजून कोण कोण असतं हेही जाणून घेतलं. मग तुम्हाला ही माहिती घेऊन मजा आली की नाही? व्हेरी गुड. मग आता आपण यावर एक छानशी कृती करून पाहूया. चला तर मग जाणून घेऊया की आजची आपली फन ऍक्टिव्हिटी, फन कृती काय आहे ते. तर पालकांनो, या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला मुलांना विचारायचं आहे की त्यांच्या बालवाडीमध्ये अजून कोण कोण असतं त्यांच्या बरोबर, जसं टीचर असते, असिस्टंट टीचर असते किंवा प्रिन्सिपल असतात, ज्यांना मुलं कधी कधी पाहतात, भेटतात. यापैकी कोणत्याही व्यक्तीविषयी त्यांना अभिनय करायचा आहे. त्यांनी त्यांच्याविषयी जे काही निरीक्षण केलं असेल त्यांना ते अभिनयाच्या रूपाने सादर करायचं आहे. या अभिनयाच्या कृतीसाठी पालकांनो, तुम्हाला मुलांना विविध वस्तू ज्या घरी उपलब्ध असतील त्या तुम्ही देऊ शकता. जसं मुलांना टीचर बनायचं असेल तर ते तुम्हाला सांगू शकतात, माझी टीचर ओढणी घेते किंवा साडी नेसते, तर त्यांना जर का ती नेसायचं असेल किंवा ओढणी घेऊन टीचर बनायचं असेल तर ते तशा वस्तू तुम्ही मुलांना देऊ शकता. पुस्तकं देऊ शकता, ब्लॅकबोर्ड असेल मुलांकडे, पाटी असेल, स्लेट असेल, तर अशा वस्तू तुम्ही मुलांना देऊ शकता ज्याच्या मदतीने ते तो अभिनय पूर्णपणे पार पाडतील. पालकांनो, आपल्याला मुलांना या ॲक्टिव्हिटीसाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं आहे. या ॲक्टिव्हिटीद्वारे आपण मुलांमध्ये भाषेचा विकास, त्यांची विचार करण्याची क्षमता आणि त्यांनी या व्यक्तींविषयी जे काही निरीक्षण केलं असेल त्याला सगळ्यांच्या पुढे सादर करण्याची क्षमता, या गोष्टींमध्ये आपण मुलांना मदत करू. आपल्याला मुलांचे ही ॲक्टिव्हिटी, ही कृती करतानाचे छान छानशी असे फोटोज आणि व्हिडिओज रेकॉर्ड करायचे आहेत आणि त्याला आपल्या बालवाडी ग्रुप्सवर नक्की शेअर करा. थँक्यू पालकांनो, थँक्यू मुलांना.